समाजामध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अगदी क्षुल्लक कारणावरूनही हत्या करण्यासारखे गंभीर प्रकार घडत आहे. अशाच प्रकारे स्वतःच्या जन्मदात्या आईचीच मुलीने सुपारी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून या प्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील आणि विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केला आहे. बाहेर फिरण्यासाठी तसेच मोबाईल वापरण्याला आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आलं आहे. मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला 5 वर्षांची मुलगी आहे. पती सोबत न पटल्याने ती 2 वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली होती. या दरम्यान प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती. दरम्यान या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणालीलाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्या बदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. विवेकने मित्र विशाल पांडेच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया नाईक या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली. रात्री प्रिया, त्यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आल्यावर त्यांना त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता त्या अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला. या तपासात विवेक पाटील आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणालीलाही अटक केली. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दिनांक 13 तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या आधी. तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा, तिचं नाव प्रिया नाईक आहे, मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला. त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कोणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात 14 तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला. त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, साक्षीदारांकडे विचारपूस केली. त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे, तिची मुलगी प्रणाली नाईक, हिने तिचे जे साथीदार आहेत म्हणून विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला. आणि त्या कट रचल्यावरून 13 तारखेला हा विवेक पाटील, विशाल पांडे हे मयताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी 23 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली.